नमस्कार, सिंधुदुर्ग लाइव मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल। मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फाइल मध्ये हेराफेरी। नगराध्यक्ष सुडान पेटलेले, माजी नगरसेवक सुनील पेंडणेकर यांचं टीकास्त्र। आणि 51व्या इफ्फीचा शानदार समारोप, इंडियन पर्सनॅलिटी पुरस्कारानं विश्वजीत चॅटर्जी सन्मानित। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल। स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल वर्तमान आणि भविष्याचा विचार करता डिजिटल वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण, मॅथ्स ट्यूशन पीरियड, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी ही उपलब्ध। सीबीएसई बोर्डाशी संलग्न प्रशालय। संपर्कासाठी क्रमांक 95 45 52 06 04। आता पाहूया सविस्तर बातम्या। नदीला बंधारा बांधून कुडाळ शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवल्याबद्दल कुडाळ ग्रामस्थांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा नागरी सत्कार करण्यात आला। माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थकी लावला असं भावना प्रधान प्रतिपादन यावेळी वैभव नाईक यांनी केलंय। आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नामुळे कुडाळवासियांचा पाण्याचा प्रश्न सुटला, त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुडाळ शहरवासियांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा नागरी सत्कार करण्यात आला। महापुरुषकडे ब्राह्मण भोजन पडूया म्हणून, परंतु निश्चितपणे हा कार्यक्रम एवढा मोठा असेल असं मला निश्चित वाटलं नव्हतं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्यानिमित्त शहरातील लोकांशी चर्चा करता येईल। खरं तर या शहरामध्ये मी 2 वेळा जरी निवडून आलो असलो तरी 3 वेळा मला या लोकांनी भरभरून असं मतदान या किंवा माझ्या भरभरून माझ्या पाठीशी राहिलेत आणि त्यामुळेच माझ्या कार्यकर्ता आज आमदार या ठिकाणी सातत्याने 2 वेळा आहे आणि त्यामुळे कुडाळ शहरासाठी जे जे करता येईल ते आपण पक्षभेद विसरून जातभेद विसरून या ठिकाणी करणार आहोत आणि निश्चित करण्याचा प्रयत्न गेल्या 5 वर्षामध्ये केला आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा अधिक जोमाने आपण या ठिकाणी करूया। खरं तर कुडाळ शहर हे सगळ्यात, आता आपण बघितलं असाल की औद्योगिक वसाहतीमध्ये असू देत किंवा व्यापार उद्योगामध्ये असू देत, सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ शहर आज मोठ्या प्रमाणात वाढत आहे। आज पहिलं आपण काय केलं, सर, गेल्या 3-4 वर्षामध्ये कुडाळ MIDC मधील सगळ्या जागा ज्या विना वापरत होत्या त्याच ताब्यात घेण्याचा MIDC ने प्रयत्न केला आणि आपण आज मुद्दाम या ठिकाणी बघा की आज व्यापारी सुद्धा कुडाळ शहरातले आहेत की MIDC मधील आज 70% उद्योग हे चालू झालेले आहेत आणि जे 30% उद्योग बंद आहेत त्यांच्या पण जागा आपण पुन्हा सरकारच्या ताब्यात घेऊन जे उद्योग सुरू करणार आहेत अशा लोकांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न आपण येणाऱ्या वर्षभरामध्ये करणार आहोत। आज कुडाळमध्ये MIDC चालू असल्यामुळे आज कुडाळमध्ये व्यापारीकरण वाढतंय। आज आपण बघित असाल की हे कुडाळ MIDC चा हा बंधारा खरं तर आपल्या सर्वांची शंका निश्चित दूर करेल की पहिला आपण एक कुडाळ शहरासाठी पाण्याची योजना आपण या भंसा नदीच्या पार्टनर मध्ये आहेच, त्यातनं शहराला पाणी पुरवठा सुद्धा सुरक्षित होतोय आणि ही फक्त टेम्पररी, म्हणजे आता पण कुडाळ जे एअरपोर्टला जे पाणी आहे ते एअरपोर्टला पाणी कुठल्याच भागातनं या ठिकाणी घेण्याची व्यवस्था आहे, फक्त मार्च आणि एप्रिल या वर्षीच्या फक्त आपण इथनं घेणार आहोत मार्च आणि एप्रिलमध्ये आणि पुढच्या वर्षी त्या ठिकाणी वेगळा सोर्स आपण पाठपुरवळ्यामध्ये आपण वेगळा सोर्स निर्माण करणार आहे, त्यामुळे या शहरातलं पाणी कुठेही जाणार नाही, फक्त या शहरामधील पाण्यासाठी बंधाऱ्यासाठी ही तजवीज या ठिकाणी केली होती कारण निधी 5-6 कोटी रुपये आपण MIDC घेतला आहे। आज MIDC माध्यमातून या तलावाचा आता बघितलं असेल की शहरातलं काही भागातलं घाण सांडपाणी सुद्धा या भागात जातं, त्याचं डायव्हर्शन आपल्याला करायचं आहे आणि त्यामुळे 1-2 वर्षामध्ये फक्त एप्रिल आणि मेमध्ये चिपी मांतला या ठिकाणी पाणी जाणार आहे आणि त्यामुळे कुडाळ शहरातल्या कुठल्याही नागरिकांनी घाबरून जाऊ नये की एकही थेंब पाणी 2 वर्षाच्या नंतर या शहरातलं पाणी एकही थेंब कुठे कुठल्या भागामध्ये, म्हणजे मालवणला असू देत किंवा पिंगोळीला असू देत किंवा इतर ठिकाणी असू देत, हे कुडाळ शहराच्या व्यतिरिक्त या ठिकाणी जाणार नाही। दुसरा प्रश्न होता की आपण या ठिकाणी अत्यंत चांगलं असं, हा आपण बघितलं की एवढे लोक या ठिकाणी फक्त पाणी बघण्यासाठी या ठिकाणी आले, जर आपण चांगला या ठिकाणी गार्डन केलं खरं तर 2.5 कोटी आपण काही वर्षापूर्वी मंजूर केलेत, यावर्षी पुन्हा 5 कोटी या ठिकाणी केलेत आणि इथल्या जागा मालकांनी सुद्धा आता सकारात्मक दाखवलंय। संजय बोकटे सुद्धा प्रयत्न करतात, आमचे बोबाटे प्रयत्न करतायत, संजय बोबाटे सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतात की जागा सुद्धा सकारात्मक करून त्या माणसाने जर ताब्यात दिली आपल्याला तर या ठिकाणी सर्व जर 7.5 कोटी रुपये मंजूर आपल्याकडे आहेत की ज्यातनं हे अत्यंत चांगलं, म्हणजे संपूर्ण कोकणातील एक चांगलं गार्डन या कुडाळमध्ये आपण निर्माण करूया सगळ्यांच्या साथीने, आपण सगळे जे असतील नागरिक असतील व्यावसायिक असतील यांच्या प्रयत्न 7.5 कोटी रुपये आपण या ठिकाणी चांगलं गार्डन आपण भविष्यात आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर निश्चितच या ठिकाणी उभं राहील। खरं तर आज आपण बघितलं की आज आम्ही क्रीडांगण या ठिकाणी उभारलंय,
इंडोर आउटडोर स्टेडियमचं सुद्धा आता क्रीडांगण आपण या ठिकाणी उभारतोय. आपण मच्छिंद्र गावी नाट्यगृह हे ओरसला मंजूर झालेलं खरं तर, मग ओरसला आम्ही त्यावेळी कलेक्टरांना सांगितलं की ओरसला आपल्याला हे नाट्यगृह कायम चालणार नाही कारण त्या ठिकाणी एवढी वस्ती नाही, मग त्या लोकांची सुद्धा नाराजी असतं कारण त्यामुळे तिथे पत्रकार भाषेचे जांभेकर भवन या ठिकाणी त्यावेळी निर्माण झालं होतं आणि त्यामुळे तिथे एक नाट्यगृह आहे आणि मग आपण हे नाट्यगृह ओरसवरून आपण कुडाळला घेतलं. नंतर कुडाळला घेतल्यानंतर ती जागा कोण घेणार, मग जागा सरकारने घेतली आणि मग त्याला पैसे कोण देणार, मग पैसे डीपीडीसीच त्या ठिकाणी घेतले आणि मग खरं तर माननीय त्यावेळेचे मंत्री सांगितले की 4 कोटी रुपये फक्त आपण नाट्यगृहासाठी देता येणार आणि बघितलं तर 4 कोटीमध्ये त्यावेळी नाट्यगृह होऊ शकत नाही. मग नाट्यगृहाचं एस्टिमेट झालं 11 कोटी होते. मग ते उरलेले पैसे कसे येणार, तर उरलेले पैसे नगरविकास विभागातून आपण दरवर्षी 2-2 कोटी रुपये घ्यायचे आणि मग एक कुडाळ शहरातील नाट्यगृह आज नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे, परंतु त्याला नगरविकास विभागाचे आता जवळजवळ 7 कोटी रुपये आपण देणार आणि यावर्षी एकनाथ शिंदे मंत्री झाल्यानंतर ताबडतोब 2 कोटी रुपये या ठिकाणी दिले, म्हणजे 6 कोटी रुपये नाट्यगृहाचे आज आपल्या खात्यामध्ये जमा आहेत आणि त्यामुळे हे आता नाट्यगृह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून म्हणजे कोकणातील आदर्श नाट्यगृह काही दिवसामध्ये या ठिकाणी उभारलं. खरं तर एसटी स्टँडचे अनेक प्रश्न होते की अजूनही अनेक प्रश्न आहेत की त्या ठिकाणी ऊन येतोय, पाऊस येणार आहे, पुढे डांबरीकरण आहे, हे पण प्रश्न निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की सगळ्या लोकांना आदरणीय व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन हे प्रश्न सुद्धा या ठिकाणी निश्चित सुटतील. आज आपण सुलभ शौचालयासारखं चांगलं छोटंसं काम उभारलंय, परंतु त्याचा वापर योग्य असं झाला आणि याचा फायदा त्या ठिकाणी नागरिकांना होतोय. या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण निश्चित कामं आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी करूया. आज सुदैवाने आज नगरविकास मंत्री असलेले राज्याचे मुख्यमंत्री असून देत हे आपल्यावर प्रेम करणार आहेत, म्हणूनच महिला हॉस्पिटलचं आता काम आम्ही जवळजवळ 10 फेब्रुवारीला महिला हॉस्पिटल 10 फेब्रुवारीच्या दरम्यान महिला हॉस्पिटल सुद्धा उद्घाटन या ठिकाणी होईल. मेडिकल ऑफिसर सुद्धा त्या ठिकाणी नेमलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासकीय मेडिकल कॉलेज सुद्धा आपण कुडाळ शहरामध्ये बघतो, परंतु तेवढी जागा 20 एकर एकाच ठिकाणी भेटली नाही. नेरूळमध्ये वगैरे जागा बघितली होती परंतु ती जागा कमी पडायला लागली, म्हणून हे झाराबची जागा पर्याय दाखवला, परंतु झाराब आपल्या कुडाळ शहरापासून लांब होणार आणि मग ओरसमध्ये आपण जागा या ठिकाणी घेतली आहे आणि हे सुद्धा आता शासकीय मेडिकल कॉलेज सुद्धा या ठिकाणी होणार आणि नाट्यगृह झालं. आता या ठिकाणी चांगलं मल्टिप्लेक्स थिएटर सुद्धा व्हायला पाहिजे ही माझी तरी खरी तरी कल्पना आहे आणि निश्चित कोणतरी उद्योगपती या ठिकाणी आणून येणाऱ्या 2 वर्षांमध्ये हे मल्टिप्लेक्स थिएटर सुद्धा आपण उभारण्याचा प्रयत्न या कुडाळवासियांसाठी आपण निश्चित करणार आहोत. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह सावंत, ऍडव्होकेट राजीव विले, सुनील भुकटे, विकास कुडाळकर, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, कुडाळ शिवसेना शहर अध्यक्ष संतोष शिरसाट आणि सहकारी यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार करत आदेशच फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले होते. त्या संबंधित फाईलवर त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सही देखील केली होती, पण या फाईलमधील मजकूर मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर परस्पर बदलण्यात आला. वरच्या भागात मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर स्वाक्षरीच्या लालशाहीनं एक अतिरिक्त मजकूर लिहिण्यात आला, त्यामध्ये संबंधित अभियंत्यांची चौकशी बंद करावी असा शेरा लिहिण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांची परवानगी कोणत्याही महत्वाच्या निर्णयात अंतिम असते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी महत्वाची असते, पण मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर शेरा बदलण्याचं धाडस मंत्रालयातच कोणीतरी केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. बातमीपत्रात किंवा छोटीशी विश्रांती. इसलिए मैंने अपने कार में लगा
F Protect, India ka pehla engine firefighter. Easy to install on any car. Jo engine ka temperature badhte hi automatically activate ho jata hai. F Protect. Protect what you love. रब्बी हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन। पॉवर वीडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर वीडर सुद्धा उपलब्ध। विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा। सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर वीडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्य चलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू एग्री मार्ट कुडाळ। होंडा, एसपी एग्रो इक्विपमेंट, फोकस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई एग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन एग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू एग्री मार्ट कुडाळ। आमच्या शाखा कुडाळ वेंगुर्ला, कसाल व तोडामार। आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यम नगर, कुडाळ। संपर्क 94-23-30-41-73, 90-11-39-76-63 आणि 72-63-83-23-99। SSPM लाइफटाइम हॉस्पिटलचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव हृदयशास्त्र विभाग। एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, 2D इको यांसारख्या अत्याधुनिक सेवा, अनुभवी तज्ञ, गुणवत्ताधारक डॉक्टर आणि कर्मचारी, हृदयशास्त्र तज्ञ डॉक्टर रमेश माळकर यांची दर शुक्रवारी सेवा। हृदय विकार संबंधित रुग्णांनी आजच संपर्क साधा। SSPM लाइफटाइम हॉस्पिटल, पडवे, तालुका कुडाळ। संपर्क 0-23-67-23-40-00, सौ दुर्वा गंगावणे 97-70-05-60-76, श्री सिद्धेश रासम 83-55-88-56-67, श्री अनिल कुडपकर 94-90-76-61, श्री गणेश झगडे 90-04-75-63-15। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूया यानंतरची बातमी। तालुक्यातील भडगाव मधील प्रयोगशील ऊस उत्पादक मणिराज साबण हे पाण्याचा ताळेबंद मांडून ऊस शेतीला मोजून मापून काटेकोर पाणी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत। ऊसाला भरपूर पाणी लागतं हा गैरसमज त्यांनी आपल्या प्रयोगातून खोडून काढलाय। सुमारे 5 एकरात 200 टन अशा विक्रमी उत्पादनाची नोंद त्यांच्या नावावर आहे। विविध उपक्रम राबवून परिसरातील शेतकऱ्यांनाही जलसाक्षर करत त्यांनी त्यांचं ऊस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत। याबाबतचा सिंधुदुर्ग लाईव्हचे करस्पॉन्डंट गुरुप्रसाद देवींनी केलेला हा स्पेशल रिपोर्ट। ऊस म्हटलं की आठवतो घाट माता, परंतु सिंधुदुर्गात चक्क कुडाळ मधील भडगाव मध्ये मणिराज सावंत मागील 10 वर्षांपासून यशस्वीपणे ऊस उत्पादन घेत आहेत। विविध समस्या असतानाही त्यावर पर्याय शोधून ते घेत असलेलं ऊस उत्पादन उल्लेखनीय आहे। पाणी आणि रासायनिक खतांच्या अवाजवी वापरामुळे ऊस क्षेत्रातील शेकडो एकर जमीन क्षारपड झाली आहे। सध्या महाराष्ट्रात उद्भवलेली दुष्काळी स्थिती आणि भूगर्भात कमी झालेली पाण्याची पातळी लक्षात घेतली तर येणारा काळ ऊस शेतीसाठी आव्हानात्मकच आहे। काळची हीच पावलं ओळखून मणिराज सावंत यांनी पाण्याचा ताळेबंद मांडून तसं व्यवस्थापन केलंय। पाण्याची बचत करताना एकेरी उत्पादनातही वाढ केली आहे। पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब हे त्यांच्या शेतीचं वैशिष्ट्य आहे।
ऊस हे भरपूर पाणी लागणारं पीक आहे अशी टीका सातत्यानं होते. हा गैरसमज मणिराज यांनी जलव्यवस्थापन केंद्रित शेतीतून दूर केलाय. माझं नाव मणिराज नंदकुमार सावंत. मी गेली 10 वर्ष ऊस पीक घेतो. 10 वर्षापूर्वी जिल्हा बँक आणि डी वाय पाटील सहकारी साखर कारखाना यांनी संयुक्तपणे एक कार्यक्रम घेतलेला ऊस लागवडीसाठी. तिथून मी सुरुवात केली. आत्ता माझं यावर्षी 10वं पीक गेलं. इकडे पूर्वी आम्ही भात पीक घ्यायचो. भात पीक परवडत नव्हतं म्हणून ऊसाकडे वळलो. ऊसातनं आम्हाला साधारण एकरी 40 टनाचं ते 50 टनाचं जसं पाऊसमान वगैरे पाणी पुरवठा होईल त्या मानाने 50 टनापर्यंत उत्पादन मिळतं. एक राऊंड फिगर आमच्याकडे जरा खर्च घाटमात्यापेक्षा जास्त असतो कामगारांचा वगैरे. त्याच्यातनं आम्हाला 50% नफा हा ठरलेलाच असतो. आणि ऊसाचं पीक घेण्यामागे उद्दिष्ट म्हणजे ह्याला हमी भाव आहे, एक ठरवून दिलेला भाव आहे, तो मागे पुढे होत नाही. एकदा फायनल झाला कारखान्यांकडून किंवा सरकारकडून की तो कंटिन्यू असतो, तोच मिळतो. आणि इतर पिकांकडे कसं मार्केट खालीवर होणे किंवा काय जर साथीचे दिवस असतील किंवा आणि काय असेल त्याच्यासाठी त्या पिकांकडे त्रास होतो. ह्या पिकात तेवढं काय होत नाही. जे काय असेल जागतिक असेल किंवा देश लेवलवर जो दर होतो तो आपल्याला मिळतोच, म्हणून ऊस पीक करतो. पाण्याच्या बाबतीत इकडे काय पाटबंधाऱ्याचे तलाव वगैरे नाही आहे. जे आहे नैसर्गिक पाणी म्हणजे ओढ्याचं म्हणा किंवा विहिरीचं त्याच्यातनं केलं जातं. पण आत्ताच्या घडीला थोडा जी यंत्रणा आहे कारखान्याकडून वगैरे मजूर टंचाईमुळे थोडेफार त्रास आहे, म्हणून आहे त्या परिस्थितीत चालवतो. 22 वर्षे झाली आम्हाला इथे काम करतो. त्याला ऊसात काम करतो, तोडणी करतो, लावणी करतो, अधिक असणारंही काम करतो आम्ही शेतीचं. तोडणी आम्ही डिसेंबरमध्ये करतो, लावणी किमान जानेवारीपर्यंत चालू असते आमची, आम्ही करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कोरोनाची भीती जाऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्याची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत महाविद्यालयीन परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच पार पडतील असं वक्तव्य राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलंय. सध्या महाविद्यालय कधी सुरू होणार असा प्रश्न सगळ्यांकडूनच विचारला जातोय. विद्यापीठांशी चर्चा करून या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी तुर्तास्तरीय महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होतील हे स्पष्ट केलाय. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्यासाठी कोरोनाची साथ पूर्णपणे जाण्याची वाट पाहावी लागेल असंही त्यांनी म्हटलंय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गोव्याची राजधानी पणजी इथं सुरू असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचा समारोप सोहळा दिमाखात पार पडला. या समारोप सोहळ्याला बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्कारानं ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चॅटर्जी यांना सन्मानित करण्यात आलं. गेले 9 दिवस चित्रपटांची पर्वणी ठरलेला पणजीतील 51वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा अतिशय दिमाखात समारोप झाला. या सोहळ्यात मानाचं गोल्डन पिकॉक अवॉर्ड इन टू द डार्कनेस या चित्रपटाला देण्यात आला.
या अवॉर्ड साठी तब्बल 15 चित्रपट स्पर्धेत होते. त्याचबरोबर इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्कारानं ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चॅटर्जी यांना सन्मानित करण्यात आलं. अभिनेते, दिग्दर्शक, गायक असणारे विश्वजीत चॅटर्जी हे हिंदी आणि बंगाली सिनेमांचे नायक आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ये प्रेस्टिजियस अवार्ड दिया गया उसके लिए मैं भारत सरकार को और आईबी मिनिस्ट्री को मैं दिल से स्वागत करता हूँ और धन्यवाद दे रहा हूँ. हमने 1962 में हमको अवार्ड मिला था, नेशनल अवार्ड, जो मैंने डॉक्टर राधाकृष्णन के हाथ से लिया था, बंगला फिल्म दादा ठाकुर के लिए विज्ञान भवन में हमने लिया था. और एक इंसान का नाम मुझे बोलना ही पड़ेगा जिनके लिए आज मैं यहाँ खड़ा हूँ. वो थे जिनका हाथ पकड़ के मैं यहाँ आया हूँ. उनका नाम थे बहुत बड़े सिंगर, बहुत बड़े म्यूजिक डायरेक्टर, बहुत बड़े प्रोड्यूसर और बहुत बड़े एक इंसान, अच्छे इंसान थे. उनका नाम था हेमंत कुमार. वो मुझे लेकर आए मुंबई में, बंगाल से, 20 साल बाद फिल्म में. उसके बाद उन्होंने कुहरा बनाई, राहगीर बनाई. राहगीर में भी मुझे नेशनल अवार्ड के लिए चुना गया था. याशिवाय अन्य पुरस्कारांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. प्रसिद्ध दिग्दर्शक कियोशी कुरोसावा यांच्या वाइफ ऑफ द स्पाय या चित्रपटानं 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर या चित्रपट महोत्सवाचं हायब्रिड आयोजन करण्यात आलं होतं. आशिया खंडात प्रथमच अशा पद्धतीचं आयोजन झालं. कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व सुरक्षेचे नियम पाळून हा महोत्सव घेण्यात आला. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा, माहिती आणि प्रसारण खाते यांच्यासह गोवा सरकार आणि स्थानिक प्रशासनानं अतिशय परिश्रमपूर्वक या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या महोत्सवात प्रथमच स्थानिक कलाकारांना मोठ्या प्रमाणावर स्थान देण्यात आलं. गोव्यातील नागरिकांनाही या महोत्सवाचा आस्वाद घेता यावा यासाठी शेवटच्या 2 दिवसात हा महोत्सव सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा अतिशय शानदार असा समारोप झाला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात किंवा छोटीशी विश्रांती. नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. नववर्षानिमित्त खास ऑफर, कॅथोलिक शॉर्ट टर्म डिपॉझिट, मुदत 365 दिवस, व्याजदर 9.60%, त्वरा करा मर्यादित कालावधीसाठी. संपर्क क्रमांक प्रधान कार्यालय 023-63-27-38-90, सावंतवाडी 023-63-27-38-89, वेंगुर्ला 023-66-26-29-53, शिरोडा 023-66-22-74-39, मालवण 023-65-25-27-82, कणकवली 023-67-23-39-22, कुडाळ 023-65-22-15-59. साहसी क्रीडेचा थरारक अनुभव, देवगड झिपलाईन, भारतातील समुद्र किनाऱ्यावरील पहिली आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची झिपलाईन. आता हा थरार अनुभवा फक्त 300 रुपयात. खास पर्यटकांच्या आग्रहाखातर 26 जानेवारी 2021 पर्यंत विशेष ऑफर. आजच या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. वेळ 9 ते 1 पर्यंत, 3 ते 6 पर्यंत. ठिकाण देवगड पवन चक्की जवळ. झिप राईड साठी संपर्क 94-05-56-66-22.
एलपीजी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त आहात, पण आता काळजी करू नका, कारण लवकरच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि वेंगुर्ले शहरात एमएनजीएल घेऊन येत आहे नॅचरल गॅस सीएनजी व पीएनजीच्या स्वरूपात. आता घर, हॉटेल व वाहनांसाठी स्मार्ट सोल्युशन म्हणजे सीएनजी व पीएनजी लवकरच उपलब्ध होणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात. हे आहे वापरायला सोयीस्कर आणि किफायतशीर. एक पाऊल पर्यावरणासाठी, एक पाऊल सुरक्षिततेसाठी. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड. संपर्क 75880905. ईमेल आयडी ccs.care@mngl.in. नोंदणी सुरू. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. तालुक्यातील भडगाव मधील प्रयोगशील ऊस उत्पादक मणिराज साबण हे पाण्याचा ताळेबंद मांडून ऊस शेतीला मोजून मापून काटेकोर पाणी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ऊसाला भरपूर पाणी लागतं हा गैरसमज त्यांनी आपल्या प्रयोगातून खोडून काढलाय. सुमारे 5 एकरात 200 टन अशा विक्रमी उत्पादनाची नोंद त्यांच्या नावावर आहे. विविध उपक्रम राबवून परिसरातील शेतकऱ्यांनाही जलसाक्षर करत त्यांनी त्यांचं ऊस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याबाबतचा सिंधुदुर्ग लाईव्हचे करस्पॉन्डंट गुरुप्रसाद देवींनी केलेला हा स्पेशल रिपोर्ट. ऊस म्हटलं की आठवतो घाट माता, परंतु सिंधुदुर्गात चक्क कुडाळ मधील भडगाव मध्ये मणिराज सावंत मागील 10 वर्षांपासून यशस्वीपणे ऊस उत्पादन घेत आहेत. विविध समस्या असतानाही त्यावर पर्याय शोधून ते घेत असलेलं ऊस उत्पादन उल्लेखनीय आहे. पाणी आणि रासायनिक खतांच्या अवाजवी वापरामुळे ऊस क्षेत्रातील शेकडो एकर जमीन क्षारपड झाली आहे. सध्या महाराष्ट्रात उद्भवलेली दुष्काळी स्थिती आणि भूगर्भात कमी झालेली पाण्याची पातळी लक्षात घेतली तर येणारा काळ ऊस शेतीसाठी आव्हानात्मकच आहे. काळची हीच पावलं ओळखून मणिराज सावंत यांनी पाण्याचा ताळेबंद मांडून तसं व्यवस्थापन केलंय. पाण्याची बचत करताना एकेरी उत्पादनातही वाढ केली आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब हे त्यांच्या शेतीचं वैशिष्ट्य आहे. ऊस हे भरपूर पाणी लागणारं पीक आहे अशी टीका सातत्यानं होते. हा गैरसमज मणिराज यांनी जलव्यवस्थापन केंद्रित शेतीतून दूर केलाय. माझं नाव मणिराज नंदकुमार सावंत. मी गेली 10 वर्ष ऊस पीक घेतो. 10 वर्षापूर्वी जिल्हा बँक आणि डी वाय पाटील सहकारी साखर कारखाना यांनी संयुक्तपणे एक कार्यक्रम घेतलेला ऊस लागवडीसाठी. तिथून मी सुरुवात केली. आत्ता माझं यावर्षी 10वं पीक गेलं. इकडे पूर्वी आम्ही भात पीक घ्यायचो. भात पीक परवडत नव्हतं म्हणून ऊसाकडे वळलो. ऊसातनं आम्हाला साधारण एकरी 40 टनाचं ते 50 टनाचं जसं पाऊसमान वगैरे पाणी पुरवठा होईल त्या मानाने 50 टनापर्यंत उत्पादन मिळतं. एक राऊंड फिगर आमच्याकडे जरा खर्च घाटमात्यापेक्षा जास्त असतो कामगारांचा वगैरे. त्याच्यातनं आम्हाला 50% नफा हा ठरलेलाच असतो. आणि ऊसाचं पीक घेण्यामागे उद्दिष्ट म्हणजे ह्याला हमी भाव आहे, एक ठरवून दिलेला भाव आहे, तो मागे पुढे होत नाही. एकदा फायनल झाला कारखान्यांकडून किंवा सरकारकडून की तो कंटिन्यू असतो, तोच मिळतो. आणि इतर पिकांकडे कसं मार्केट खालीवर होणे किंवा काय जर साथीचे दिवस असतील किंवा आणि काय असेल त्याच्यासाठी त्या पिकांकडे त्रास होतो. ह्या पिकात तेवढं काय होत नाही. जे काय असेल जागतिक असेल किंवा देशात देश लेवलवर जो दर होतो तो आपल्याला मिळतोच, म्हणून ऊस पीक करतो. पाण्याच्या बाबतीत इकडे काय पाटबंधाऱ्याचे तलाव वगैरे नाही आहे. जे आहे नैसर्गिक पाणी म्हणजे ओढ्याचं म्हणा किंवा विहिरीचं त्याच्यातनं केलं जातं. पण आत्ताच्या घडीला थोडा जी यंत्रणा आहे कारखान्याकडून वगैरे मजूर टंचाईमुळे थोडेफार त्रास आहेत, म्हणून आहे त्या परिस्थितीत चालवत. 22 वर्षे झाली आम्हाला इथे काम करतो. त्याला ऊसात काम करतो, तोडणी करतो, लावणी करतो, अधिक असणारंही काम करतो आम्ही. शेतीचं तोडणी आम्ही डिसेंबरमध्ये करतो, लावणी किमान जानेवारीपर्यंत चालू असते आमची, आम्ही करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल.
मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फाईलमध्ये हेराफेरी, नगराध्यक्ष सुडाने पेटलेले, माजी नगरसेवक सुनील पेंडेकर यांचं टीकास्त्र, आणि 51व्या इफ्फीचा शानदार समारोप, इंडियन पर्सनॅलिटी पुरस्कारानं विश्वजीत चॅटर्जी सन्मानित. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. आता इथं थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. डॉइट्सफार्ट ट्रॅक्टर ओपन चॅलेंज, असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार्ट ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्सफार्ट ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्सफार्ट सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35, 40, 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रॉलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सिलबंद एक्सेस. मॉडेल अॅग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल अॅग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, फोर व्हील ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजिक शिरगाव देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 8007918984 आणि 9452226085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. प्रवेश प्रवेश प्रवेश, प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटरमार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अध्यावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97630 72417, डॉक्टर महेश साटम
94211 46337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94216 37803, प्राध्यापक सुयोग सावंत 94204554488, प्राध्यापक वैभव माइनकर 90498-13870 आणि श्री अनाजी सावंत 94223-63321। सुपर फास्ट निकाल फक्त सिंधुदुर्ग लाईव्हचा। सगळ्यात सुपर फास्ट अपडेट दिले होते, फक्त निकाल दिले नाही तर निकालाच्या मागची जी बातमी आहे ती पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। उदंड प्रतिसाद आमच्या दर्शकांचा, आपल्यामुळेच अव्वल ठरला महाचॅनल कोकणचा। सिंधुदुर्गातल्या कानाकोपऱ्यात असलेलं रिपोर्टर नेटवर्क, भाजपने आपली सत्ता आपल्याकडे राखण्यामध्ये यश मिळालं, पण सध्या तरी या ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व या पूर्ण ग्रामपंचायत निवडणुकात दिसून आलं। आतापर्यंत 11 ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये जवळजवळ 10 ग्रामपंचायती या बीजेपीच्या ताब्यात आलेल्या आहेत। रोंडे ग्रामपंचायतच्या 3 जागा आहेत, त्यांचा निकाल अवघ्या 15-20 मिनिटांमध्ये जाहीर होणार आहे। गोटोस ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडक, 9 जागांपैकी 5 जागा या भाजपमधल्या आहेत तर शिवसेनेच्या पद्धतीने या 4 जागा लागलेल्या आहेत। अध्यावत तंत्रज्ञान आणि तज्ञांचं विश्लेषण, शिवसेनेला बहुमत मिळत असं अपेक्षा होती, भाजपचा बहुमत मिळालेला आहे आणि तिथे सागर चित्रामध्ये जिथे भाजपचा बहुमत मिळेल अशी अपेक्षा असताना तिथे शिवसेनेचा वर्चस्व मिळालेलं आहे। निश्चितच मतदार रू लागलेले आहेत, आम्हाला आमच्या गावांचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा। सोशल मीडियाची विस्तीर्ण कनेक्टिव्हिटी आणि आमच्याशी दिवसभर जोडले गेलेले आमचे कोट्यवधी दर्शक यांचे शतशः आभार। आपल्यामुळेच आम्ही ठरलो वन अँड ओनली नंबर वन।